जनतेचा विश्वासदर्शक ठराव या गोंडस नावाखाली शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली नियोजनाची बेकायदा बैठक पोलिसांनी उधळून लावली. पनवेल येथील तथास्तु हॉलमध्ये आयोजित या बैठकीसाठी आयोजकाने कोणतीही परवानगी न घेतल्याने ही बैठक गुंडाळण्यात आली. यावेळी या विश्वासदर्शक बैठकीमध्ये उपस्थित 80% नागरिकांनी विरोध दर्शवल्याने या बैठकीचा फज्जा उडाला. पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे पनवेल परिसराचा विकास खुंटला आहे. मनमानी कारभार करून निधी अडकवणे, कामांमध्ये अडथळा निर्माण करणे, ठोस निर्णय न घेणे, त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. अशा या अकार्यक्षम आयुक्तांना वाचविण्यासाठी जनतेचा विश्वासदर्शक ठराव या नावाखाली विश्वासदर्शक ठरावाचा गाठ घालण्यात आला आहे. त्यासाठी आयोजित बैठकीत महापालिका क्षेत्रातील समस्यांविषयी जाब विचारण्यात आला. त्यास उत्तरे देताना आयोजकांची भंभेरी उडाली. तसेच पनवेलच्या विकासासाठी लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांची मते विचारात न घेता या बैठकीत आयुक्तांचे पाठराखण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. दिव्यांगांसाठी 3% तर मागासवर्गीय कल्याण निधीसाठी 5% निधी असतो. दलित वस्ती सुधारणेसाठी ही निधीची तरतूद करण्यात येत असते. हे सर्व निधी खर्च करणे बंधनकारक असताना मात्र या निधीचा विनियोग करण्यात आला नाही, त्यामुळे अकार्यक्षम आयुक्तांच्या अकार्यक्षमतेचा पर्दाफाश यावेळी करण्यात आला. तसेच जनतेचा रोष पाहून ही बैठक गुंडाळण्यात आली.